ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मंदिरे खुली करून भजन कीर्तनाला परवानगी द्या, अखिल भारतीय वारकरी मंडळाची मागणी। महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे खुली करून भजन कीर्तनाला व काकड आरतीला परवानगी द्यावी अशी मागणी करत अखिल भारतीय वारकरी मंडळाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भजन करून आंदोलन केलं आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। वारकरी परंपरेमध्ये नित्यनेम नामी प्राणी ते दुर्लभ या न्यायाने नित्यनेमाला खूप मोठं महत्त्व असून तो नेम निष्ठेने साजरा केला जातो। वारकरी भाविकांनी चैत्र वारी, रामनवमी, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढ वारी हे सर्व उत्सव घरात बसून साजरे केले। कोरोना महामारीमुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही, शासनाला सहकार्य केलं, परंतु सध्या राज्यभर व देशभरात सर्व वातावरण मोकळं झालं आहे। शासनाने सर्व दुकानांना परवानगी दिली आहे, म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे टप्प्याटप्प्याने खुली करून भजन व काकड आरती करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आझाद मैदानावर मोठे जन आंदोलन केलं जाईल अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली। यावेळी आंदोलनात बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, बंडोपंत कुलकर्णी, मोहन शेळके, संजय पवार, कुमार गायकवाड, अभिमन्यू डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आज भजन आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 7 महिने झालं सगळी मंदिरं बंद आहेत, कीर्तन भजन बंद आहे। कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही आत्तापर्यंत शासनाच्या इन्स्ट्रक्शननुसार मंदिरासाठी आणि कीर्तन भजनासाठी कोणत्याही प्रकारे शासनाला अडचणीत आणलेलं नाही। आत्तापर्यंत आम्ही शासनाच्या सगळ्या सूचना पालन करत आलेलो आहोत, परंतु आत्ता सध्या रुग्णसंख्याही कमी व्हायला लागलेली आहे आणि परिस्थिती जर विचारात घेतली तर सगळ्याच गोष्टी, सगळे क्षेत्र शासनानं खुली केलेली आहेत। परवा जिमसुद्धा खुले झालेले आहेत। बंद असं काय आहे विचारलं तर फक्त शाळा आणि मंदिर, याच्याशिवाय दुसरं सध्या महाराष्ट्रामध्ये काहीही बंद नाही। आणि त्यामुळं आत्ता काकड्याचा महिना आहे, वारकरी संप्रदायामध्ये काकडा आरतीला मोठं महत्त्व असतं आणि म्हणून शासनाला आम्ही आत्तापर्यंत मी वारकरी मंडळाच्या माध्यमातून 5 वेळा ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत, पण आमच्या कोणत्याही निवेदनाचा विचार शासनाकडून, मुख्यमंत्री महोदय कार्यालयाकडून झालेला नाही आणि म्हणून आम्हाला हे भजन आंदोलन आत्ता या ठिकाणी घ्यावं लागलेलं आहे। या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तिथले जिल्हाध्यक्ष आमची लेखी निवेदनं देणार आहेत। जर शासनाने लवकरात लवकर मंदिरं खुली नाही केली, कीर्तन भजनाला जर आम्हाला परवानगी नाही दिली, तर आम्ही याच्या पुढचं आंदोलन आझाद मैदानावर करणार आहोत। मंदिरामध्ये शासनाने 2 टप्पे पाडावे, एक VIP म्हणजे सुप्रसिद्ध मंदिरं जिथं गर्दी होते आणि इतर मंदिरं सध्या खुली करायला शासनाला कसलीच अडचण असू नये असं आमचं मंडळाचं म्हणणं आहे। VIP मंदिराच्या बाबतीमध्ये टप्प्याटप्प्याने त्याने ती मंदिरं खुली करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही ईमेलद्वारे दिलेलं आहे। आज सोलापूर जिल्हाधिकारी सन्माननीय मिलिंदजी शंभरकर साहेब यांनाही आम्ही लेखी पत्राद्वारे त्यांनाही निवेदन देत आहोत। लवकरात लवकर शासनाने आमच्या या पत्राची नोंद घ्यावी ही आम्ही लेखी विनंती केलेली आहे।